रणशिंग म्हणायला हरकत नाही काय भविष्यातील सगळ्याचं रणशिंग आहे. जसं पोटनिवडणुकीचं नाही, जी जी म्हणून समोर येईल त्या सगळ्यासाठी आता हे रणशिंग आहे आणि शिवसेना सज्ज झालेली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे ह्यांच्या नेतृत्वाखाली तमाम एकनिष्ठ शिवसैनिक सज्ज झालेला आहे. कुठेही काही कमी झालेलं नाही आणि जे काही हातामध्ये असेल ते घेऊन आम्ही ह्या सगळ्या गद्दारांना गाडून टाकण्यासाठी निघालेलो आहोत. अहो, उद्धव साहेबांनी सगळी शिवसेना एकत्र करण्यासाठी खूप काही प्रयत्न केले. कळकळीने सांगितलं, त्यांना तर मुख्यमंत्रीसुद्धा व्हायचं नव्हतं. त्या एका विशिष्ट परिस्थितीमध्ये त्यांना ती जबाबदारी स्वीकारावी लागली. त्यामुळे माननीय बाळासाहेबांचा हा वारसा आहे. बाळासाहेबांना कधी स्वतः काही पद घ्यावं वाटलं नाही, त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिलं. त्यामुळे उद्धव साहेबांची सुद्धा ती तयारी होती. परंतु चर्चेला बसायचं नाही, पक्षाच्या बैठकीत यायचं नाही, पळून जायचं, कारण दगाफटका करायचा होता आणि गद्दारी करायची होती. हे कुठून तरी त्याचं जे काही स्क्रिप्ट आहे ते दुसऱ्या कोणी लिहिलेलं असल्यामुळे त्यांना स्वतःचा मार्ग सापडत नव्हता. त्यांना जे उद्धव साहेबांनी विचारलं ते कुठे निघालात, माहीत नाही म्हणाले. माहीत नाही म्हणजे काय, कोणाला माहीत होतं? तर कुणाला तरी माहीत होतं. त्यामुळे या बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. उद्धव साहेबांनी परोपरीचे प्रयत्न केले, परंतु ज्यांच्या रक्तात गद्दारी भिनलेली आहे ते थांबू शकले नाही. ह्या निवडणुकीत सगळ्यांना, ह्या देशाचे जे नागरिक आहेत त्यांना मतदानाचा अधिकार आहे आणि आपल्या निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त लोकांनी, सगळ्या समाजांनी मतदान करावं असं नेते सांगत असतात. त्यामुळे शरद पवारांनी जर असं आवाहन केलं असेल एक गठ्ठ्याने मतदान करा तर काही चुकीचं नाही आहे. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारच्या समाजांमध्ये तेढ होईल असं काही बोलणं हे चुकीचं आहे. निवडणुकीसाठी असा गैरप्रकार होऊ नये. उद्धव ठाकरे गटाची कोंडी करते असं वाटत नाही. कसली कोंडी? बघा काय कोंडी होईल ती. कोंडी आमची नाही हे ठीक आहे. त्यांच्या हातातल्या सत्तेचा, कायद्यांचा, यंत्रणांचा गैरवापर होतो आहे. पण जेव्हा संधी मिळेल, ते आमचं आव्हान आहे ना. शेवटी सर्वोच्च कोण आहे, अत्युच्च कोण आहे? जनता आहे. आणि आपल्या लोकशाहीने जनतेच्या हातात सर्वाधिकार जे दिलेले आहेत ते निवडणुकीचे, जनता वाट बघते. आमचं आव्हान आहे, महापालिकेची निवडणूक घ्या, विधानसभेची घ्या, लोकसभेची घ्या, त्याच्यात होऊन जाईल. कोण जिंकतंय, कोण पराभूत होतं, पण निवडणुका घ्यायचीच तयारी नाही. सारखं पुढे ढकलताय काही कारण नसताना. मुंबई महापालिका फक्त करोनाच्या काळासाठी प्रशासक बसवले होते. आता करोना संपलेला आहे, निवडणूक झाली पाहिजे. नवी समीकरणं अख्ख्या देशात जुळत आहेत. फक्त दिल्ली आणि पंजाब नाही तर इतर राज्यांचे सुद्धा गैरभाजप राज्यांचे सगळे मुख्यमंत्री, सगळी सरकारं आणि त्यांचे सगळे पक्ष हे देशामध्ये एकवटायला सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळे इंदिरा गांधींच्या वेळेला जसा प्रकार झाला होता तशा प्रकारे देश एकवटून ही जी हुकुमशाहीकडे वाटचाल चाललेली आहे ती रोखणार आहे.